शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे. एकनाथ शिंदेंचा मला भयंकर राग आला, या रिक्षावाल्याने इतके पैसे कुठून कमावले, अशा शब्दात त्यांनी टीका केली होती. आनंद दिघे असते तर गद्दारी केल्यामुळे तुला उलटा टांगला असता, अशा शब्दात खैरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. आणि त्यानंतर शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी पोलिसात तक्रार दिली आणि त्यानुसार आक्षेपाला विधान करणं तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धक्का असा असा बसला की ज्या गद्दारांनी त्या ठिकाणी हे पाप केलंय, पाप ते कधी ते पाप फेडू शकणार नाही, भरू शकणार नाही त्यांचा. आज कशा करता केला, सर्वांना त्या ठिकाणी बाळासाहेब मोठे केलं आणि आज ही संघटना फोडण्याचं पाप यांनी केलं या गाढवांनी. गाढव म्हणतो मी त्यांना, जे काही असेल ते. अरे इतकं कशाला इलेक्शन कमिशनकडे, अरे तुम्ही सगळं चांगलं चाललं होतं ना, तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर अडीच वर्ष त्या ठिकाणी बसले होते, मग आता तुम्हाला काय झालं होतं. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24 तास.